श्री स्वामी समर्थ आजच्या नवीन व्हिडिओमध्ये आणि श्री स्वामी समर्थ या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे कोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते श्री स्वामी समर्थ महाराज तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा पूर्ण करो तुमच्या सर्वांच्या हातून नेहमी चांगले कर्म घडावे हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज मी तुम्हाला अधिक मासाची कहाणी सांगणार आहे अधिक मासामध्ये आपण सेवा केल्यानंतर आपल्याला किती पटीनं त्याचं फळ मिळणार आहे हे पण सांगणार आहे जीवनात काही समस्या अशा असतात की त्या पैशाने सुटत नाहीत पैसा हा गोण आहे परंतु तुम्ही किती दान करता यावर ते अवलंबून आहे सर्व ठिकाणी पैसाच काम करत नाही पुण्य ही पाठीशी हवे असते तुमच्याजवळ पुण्य संचय नसेल तर पैसाही काम करू शकत नाही म्हणून तुम्ही किती पुण्य कमवता यावर ते अवलंबून असते त्यामुळं आपण अधिक मासामध्ये मा नवनवीन सेवा करायची असतात नवनवीन सेवा करून आपण जास्तीत जास्त पुण्यसाठा साठून ठेवायचा असतो आणि तो आपल्या कामीच येत असतो म्हणून आपण नवनवीन सेवा करायच्या असतात एके दिवशी तपोवनामध्ये अनेक ऋषीमुनी बसले होते त्या ठिकाणी महर्षी व्यास आले ते म्हणाले आता पुरुषोत्तम मास येणार आहे या महिन्यात स्नान दान व्रत नियम अशी खूप कर्मे करावायची आहेत ऋषीमुनींनी अधिक मासाची माहिती व्यासांना विचारली महर्षी व्यास म्हणाले चंद्र सूर्याच्या गतीमुळे दरवर्षी दहा दिवसाचा फरक पडत असतो म्हणून दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरून ताळमेळ बसवला आहे तो अधिक महिना म्हणजेच पुरुषोत्तम मास होय आपण त्याला अधिक मास असे म्हणतो यापुढे महर्षी व्यास म्हणाले या तेराव्या महिन्याची कथा मला नारदांनी सांगितली नारद पृथ्वीवर फिरत होते त्यावेळी ते त्यांना अनेक दुःखी माणसे दिसली पृथ्वीवरील माणसाचे दुःख कसे दूर करायचे याचा ते विचार करीत होते नारद वैकुंठाला गेले केले भगवान विष्णू ध्यान करीत बसले होते नारदांनी विष्णूला विचारले का आपण कशाचे ध्यान करत आहात भगवान विष्णू म्हणाले नारदा आस अधिक मास येणार आहे त्यांचा स्वामी गोपाळ मुरलीधर पुरुषोत्तम आहे त्याचे मी ध्यान करत बसलो आहे चिंतन करत बसलो आहे त्याच्या कृपाप्रसादाने अनेकांची दुःखे कमी होतील त्या अधिक मासाचे अतिशय अतिशय महत्त्व आहे त्यावर नारद म्हणाले देवा मृत्यू लोकातील माणसे खूप दुःखी आहेत त्यांचे दुःख नाहीसे करणाऱ्या अधिक मासाची कहाणी आपण सांगावी आपले विचार पृथ्वीवरील लोकांना मी ऐकवीन आणि त्यांचीसुद्धा दुःखे मी कमी करील त्यावर विष्णू म्हणाले चंद्र सूर्याच्या गतीमध्ये फरक पडतो त्यांचा मेळ भिसवण्यासाठी दर तीन वर्षांनी एक महिना अधिक धरावा लागतो या महिन्यात सूर्य संक्रांत नसते म्हणून त्याला मलिन महिना किंवा मलमास असे म्हणतात या महिन्यात लग्न कार्य मंगल कार्य करीत नाहीत मी त्या मलिन अधिक महिन्याला पुरुषोत्तम दिव्यरूप प्राप्त करून दिली आहे त्यावर श्रीकृष्णांनी वर दिला आहे की या महिन्यामध्ये जो कोणी तीर्थस्नान व्रत नियम सण वेगवेगळे उपास जे कोणी करल पुण्यकर्मे करतील त्यांना पुरुषोत्तमाची कृपा प्राप्त होईल असे त्यांनी सांगितले आणि त्यांच्या जीवनाचे सुद्धा सार्थक होईल त्यांचे मनोरथसुद्धा पूर्ण होतील एके दिवशी पांडवांनी असंच व्रत केलं आणि व्रत केल्यानंतर नियम पाळले पुरुषोत्तमाची सेवा केली ते केल्यानंतर पांडवांना भरपूर राज्य मिळाले आणि त्यांनीसुद्धा त्यांचा पुण्याचा साठा साठवून ठेवला अशा प्रकारे आपण या अधिक मासामध्ये मा जास्तीत जास्त सेवा करून पुण्यसाठा आपल्या पदरी साठवून ठेवायचा आहे आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ